गडहिंग्लज तालुक्यात उद्या 50 ग्रामपंचायतीचा सरपंच उपसरपंच निवडी करण्यात आल्या. तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापलेलं आहे. गडहिंग्लज तालुक्यात उद्या 50 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी होणार असून सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी अनेक जोडणा लावत असून यामध्ये सक्रिय असणाऱ्या गावच्या पुढाऱ्यांमध्ये चालू असलेल्या ईर्ष्यामुळे तालुक्यातील राजकारण तापलेलं आहे. निवडणुका सुरळीत पार पडाव्या म्हणून 2 वेळ प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची अतिसंवेदनशील असणाऱ्या गावच्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली आहे. मागील महिन्यात गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सरपंच आरक्षण जाहीर झालं. गडहिंग्लज तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच पदाच्या आता निवडी होणार आहेत. ज्या ठिकाणी सरपंच पद खुलं आहे त्या गावांमध्ये सरपंच पदासाठी ईर्ष्या पाहावयास मिळते. ज्या ठिकाणी सरपंच पद आरक्षित आहे त्या ठिकाणी उपसरपंच पदासाठी ईर्ष्या पाहायला मिळते. एकंदरीतच गावच्या स्तरावर सरपंच आणि उपसरपंच हे अत्यंत महत्वाचं पद असल्या कारणानं या पदासाठी लावण्या जाणाऱ्या जोडणा उद्या कितपत यशस्वी होतात हे उद्याच्या निवडीवरून ठरणार असल्या कारणानं गडहिंग्लज तालुक्यात सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीमुळं राजकारण ढवळून निघालंय. आपल्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये 50 ग्रामपंचायतीमध्ये उद्या सरपंच पदाची निवडणूक पार पडेल. या निवडणुकीसाठी आपण जवळपास 150 कर्मचाऱ्यांचा स्टाफ नेमलेला आहे. निवडणुकीची प्रक्रिया दुपारी 2 वाजता चालू होईल. त्याच्या अगोदर 2 तास म्हणजे 12 वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. त्यानंतर 2 ते 2:15 या अर्जांची छाननी होईल आणि 2:15 ते 2:30 माघारीचा कालावधी असेल. आपण या सर्व कर्मचाऱ्यांना 2 वेळा प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे उद्याची सरपंच पदाची निवडणूक ही व्यवस्थितपणे पार पडेल याची मला खात्री आहे. तसेच संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा उद्या असणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण होणार नाही.